शिवसेना सोबत येत नसल्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेलं आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी भाजप कोअर कमिटीच्या दोन बैठकाही झाल्या. या बैठकांनंतर भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी भारतीय जनता पार्टीला नव्याने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो, आम्हाला जनादेश महायुतीला मिळाला. शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी बरोबर येऊ इच्छित नाही आणि त्यामुळे आत्ता आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही असं माननीय राज्यपालांना आम्ही सांगितलं आहे. जनादेशाचा अनादर करून, जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करून शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार करायचं असेल तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. भाजपा मागे हटली तर सरकार कसं बनणार असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपनं सत्ता स्थापन करण्याचं नाकारल्यानंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, भाजपचा हा अट्टहास मुख्यमंत्री पदासाठीचाच होता असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर मग त्यांचा मुख्यमंत्री कसा बनेल? कारण हा सगळा अट्टहास पदासाठी सुरू होता, पण आम्ही मुख्यमंत्री बनवणार नाही, आम्ही सरकार स्थापन करणार नाही. पण शिवसेनेशी जे 2.5 वर्षाचा जो करार झाला आहे तोही पाळणार नाही, ही कोणती भूमिका? आज ही दोपहर को शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जी ने एक बात स्पष्ट कही है, मुख्यमंत्री आने वाले दिनों में शिवसेना का होगा. मैं कहता हूं अगर उद्धव जी ने कहा है मुख्यमंत्री शिवसेना का होगा, उसका मतलब है हम किसी भी कीमत पर राज्य को शिवसेना का मुख्यमंत्री होगा.